श्रीमंतांच्या यादीत 14व्या स्थानावर असलेल्या गौतम अदानींच्या अदानी समूहाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर येते आहे. 24 जूनला सेन्सेक्समध्ये विप्रोची जागा अदानी समूहातल्या अदानी पोर्ट्स घेणार आहे. सेन्सेक्समध्ये सामील होणारी ही अदानी समूहाची पहिली कंपनी असेल. वेळोवेळी 30 शेअर्सचा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्समध्ये बदल होत असतात. या अंतर्गत विप्रो निर्देशकातून बाहेर पडणार असून अदानी पोर्ट्सची यामध्ये एंट्री होणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या शेअरची प्राईस हिस्ट्री बघितली तर गेल्या वर्षभरात त्यात 96% अधिक वाढ झाली आहे. त्या तुलनेत BSEवर विप्रोचे शेअर्स केवळ 28% वधारलेत. विप्रोचा 52 आठवड्यातला उच्चांकी सर 546.10 रुपये तर नीचांकी सर 375 रुपये तर अदानी पोर्ट्सचा 52 आठवड्याचा उच्चांक 1607.95 रुपये तर नीचांकी सर 702.85 रुपये. अदानी पोर्ट्सने आत्तापर्यंत 40% अधिक रिटर्न दिलेत तर विप्रोने केवळ 3.53% रिटर्न दिलेत. विप्रोचं मार्केट कॅप 2.58 लाख कोटी रुपये तर अदानी पोर्ट्सचं मार्केट कॅप 3.18 लाख कोटी रुपये. अदानी पोर्ट हे देशातलं सर्वात मोठं पोर्ट ऑपरेटर. त्यात 13 बंदरं येतात, ज्यामध्ये गुजरातमधलं मुंद्रा बंदर, टुना टर्मिनल, दहेज बंदर, हजिरा बंदराचा समावेश होतो. तर अदानींचं महाराष्ट्रात दिघी बंदर आहे. मुरगाव टर्मिनल नावाचं एक बंदर गोव्यात आणि विझिंगम बंदर केरळमध्ये आहे. पश्चिम बंगालमधल्या हल्दिया, ओडिशातल्या धामरा, आंध्र प्रदेशातल्या गंगावरम आणि कृष्णपट्टणम ही बंदरं आहेत. याशिवाय तमिळनाडूतल्या कट्टुपल्ली टर्मिनल आणि एन्नोर टर्मिनल अशीही 2 बंदरं अदानी पोर्ट्सकडे आहेत.